महाविकास आघाडीच्या काळातील महत्त्वाची योजना मानली जाणारी शिवभोजन थाळी इथून पुढेही सुरू ठेवण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाल्याची मोठी अपडेट मिळते. शिवभोजन थाळी संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. मात्र सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू ठेवायची की नाही याबाबत प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार आहेत. मात्र तुर्तास तरी शिवभोजन थाळीची योजना सुरूच राहणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे. राष्ट्रवादी काय म्हणते वगैरे याला काही अर्थ नाही आहे. शिवभोजन थाळी बंद करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाही आहे. मात्र त्याच्यामधल्या तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारींची चौकशी होईल, त्याचा आढावा निश्चितपणे घेतला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नव्याने झालेल्या स्वामीनारायण मंदिरातील मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. गोदातिरी तपोवन परिसरामध्ये स्वामीनारायण यांचं मंदिर साकारण्यात आलेलं आहे आणि हे भव्य दिव्य मंदिर आहे आणि या मंदिराचा आज प्राण प्रतिष्ठापना होणार आहे.